नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सुरेंद्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुम्हाला कळलं असेल आज आपण कुठे चाललोय, पण आजचा ब्लॉग हा थोडा डिफरंट असणार आहे. मी तुम्हाला पूर्ण महाबळेश्वर आणि पाचगणीची माहिती देणार आहे. इथून आपल्याला आहे वाया मुंबई. आता मी मुंबईला आहे तर वाया पुणे, वाई आपल्याला महाबळेश्वर आहे 270 किलोमीटर. ऍक्च्युली आपण चाललोय भिलारला, जे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मध्येच येतं, तर तिकडे आपण स्टे घेतलाय. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, फिरण्याची ठिकाणं वगैरे सगळं, तिकडे काय फेमस स्पॉट आहेत, महाबळेश्वर आणि पाचगणीची माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या जर्नीची. तर आज आपण घेऊन निघालोय आपली कार स्विफ्ट डिझायर आणि आता आपण भांडवरून निघत आहोत. तर आपल्याला ऑलमोस्ट 1 ते 2 वाजणार आहेत पोहोचायला. चला आता सुरू ठेवूया आपला आजचा प्रवास. 8:45 झालेत आणि आपण फायनली पुणे एक्सप्रेस हायवे टच केलाय. तर एवढं लेट का झालं आपल्याला, कारण गाडीचा टायर झालेला पंक्चर, फुटचा एक छोटासा केळा घुसलेला आणि सकाळी सकाळी पंक्चर वाले कोण अवेलेबल नव्हते. एका दुकानावर थांबलेलो भरपूर वेळ, पण तो काय आला नाही. मग एक दुसऱ्या जागी चेक केलं तर तिकडे भेटलं आणि मग तिकडून पंक्चर काढून आपण निघालोय आणि आता एक्सप्रेस हायवे टच केलाय. तर मी तुम्हाला आता मध्ये मध्ये महाबळेश्वरची माहिती सांगतो की महाबळेश्वर हे किती उंचावर आहे, का ते एवढं फेमस आहे. तसं पाहायला गेलं तर महाबळेश्वर हे ब्रिटिशांनी शोधलेलं एक हिल स्टेशन आहे, हे ब्रिटिशकालीन हिल स्टेशन आहे. त्यामुळे तुम्हाला महाबळेश्वरला असे भरपूर पॉईंट आहेत जिकडे तुम्हाला इंग्लिश नेम्स आहेत, म्हणजे ब्रिटिश नेम्स आहेत ते, जसं विल्सन पॉईंट झालं, लॉडविक पॉईंट झालं, एल्फेस्टन वगैरे झालं. तर हे ब्रिटिशांनी हे हिल स्टेशन आणि हे सगळे पॉइंट त्यावेळी शोधले आणि त्यांना तशी नावं देण्यात आली. महाबळेश्वर हे वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम ज्या रांगा आहेत, पर्वतरांगा, ह्याच्यावर वसलेलं आहे. 12 महिने महाबळेश्वरला क्लायमेट थंड असतं, त्यामुळे महाबळेश्वर हे खूप लोकप्रिय आहे. मग तो गर्मीचा सीझन असू द्या, थंडी असू द्या किंवा पावसाळा असू द्या, कारण प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला तिकडे वेगवेगळा अनुभव घेता येतो. महाबळेश्वरला भरपूर असे पॉइंट्स आहेत जे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता किंवा व्हिजिट करू शकता. अगर तुम्ही नेचर लवर आहात तर तुम्हाला नक्कीच महाबळेश्वरचे प्रत्येक पॉइंट्स आवडतील. तिकडून ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि जे मोठमोठ्या दऱ्या खाली खोल दऱ्या दिसतात, त्या खरंच मनाला एकदम छान वाटतं. म्हणजे तुमचं जे निसर्ग प्रेम आहे ते तिकडे नक्कीच बाहेर येईल. महाबळेश्वरला जे फेमस पॉइंट आहेत त्याच्यापैकी आर्थर सीट पॉइंट एक आहे, त्याच्या विल्सन पॉइंट आहे, लॉडविक पॉइंट आहे, त्याच्यानंतर सनसेट पॉइंट आहे तिकडे, तो पण फेमस आहे सनसेट पॉइंट. तुम्हाला तिकडून छान सनसेटचं दर्शन होतं जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा भरपूर लोकांची गर्दी असते तिकडे. त्यातच वेन्ना लेक आहे, तर वेन्ना लेक तिकडे खूप फेमस आहे. तिकडे बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता, हॉर्स रायडिंग करू शकता वेन्ना लेकच्या बाजूच्या मैदानामध्ये. समोर तुम्हाला खायचे स्टॉल्स वगैरे आहेत चांगले, बेळ वगैरे सगळ्या व्हरायटीज तिकडे भेटतात आणि छान बनवतात ते लोक. त्याच्यानंतर एक छोटंसं अम्युजमेंट पार्क पण आहे वेन्ना लेकच्या समोर. आणि क्षेत्र महाबळेश्वरला अगर तुम्ही गेले तर क्षेत्र महाबळेश्वरला जे मंदिर आहे हे नक्की व्हिजिट करण्यासारखं आहे. त्या मंदिरामध्ये क्षेत्र महाबळेश्वरला 2 मंदिर आहेत, त्याच्यामध्ये एक कृष्णाचं मंदिर आहे, मी स्क्रीनवर नाव मेन्शन करतोय. तर कृष्णा म्हणजे जी कृष्णा नदी उगम पावते महाबळेश्वरवरून, जी कोल्हापूर, कर्नाटक, तामिळनाडू वगैरे राज्यांमधून जाते, त्या नदीचं जे उगमस्थान आहे हेही महाबळेश्वर आहे. त्याच्यानंतर सावित्री नदी झाली, वेन्ना झाली, अजून 2-3 नद्या मी नावं मेन्शन करतोय स्क्रीनवर. तर ह्या सगळ्या नद्यांचा उगम महाबळेश्वरवरूनच होतो. टोटल 7 नद्यांचा उगम हा महाबळेश्वरवरून होतो. आणि ते जे मंदिर आहे महाबळेश्वरचं, त्या मंदिराच्या मंदिरामधून त्या नद्यांचा स्रोत जो आहे हा 12 महिने चालू असतो 5 नद्यांच्या. त्याच्यामध्ये जी सावित्री आहे ही खालच्या पट्ट्याला जाते कोकणामध्ये, ती पोलादपूर साईडहून महाड वगैरे करत त्या साईडला हरिहरेश्वरला जाते सावित्री नदी. कृष्णा नदी ही कोल्हापूरच्या साईडला जाते कर्नाटक तामिळनाडू करत, ती खूप लांब नदी आहे. आणि वेन्ना वगैरे ह्या नद्या पण दुसऱ्या साईडला जातात. तर ह्या नद्यांचं महत्व असं आहे की ह्या 5 नद्या आहेत ना, ह्या कंटिन्यू वाहत असतात, 12 महिने कंटिन्यू वाहत असतात. फक्त ह्याच्यातल्या ज्या 2 नद्या आहेत, मी दोन्ही नद्यांची नावं मेन्शन करतोय. तर ह्या 2 नद्या ह्या भरपूर वर्षानंतर येतात, कमीत कमी 20 ते 30 वर्षांच्या गॅपच्या नंतर त्या येतात. तर असं महत्व आहे महाबळेश्वरचं. आणि महाबळेश्वरचं क्लायमेट नेहमी तुम्हाला प्लेझंट भेटेल, तुम्हाला स्टे वगैरेच्या भरपूर सोयी आहेत. आणि तुम्ही मोस्टली
अगर समर सीजन मध्ये महाबळेश्वर व्हिजिट कराल तर तुम्ही ऍक्च्युली एन्जॉय करू शकता, कारण जे व्हॅली व्ह्यू आहेत किंवा जे डोंगरांची दृश्य आहेत, ज्या खोल दऱ्या आहेत, त्यांची जी दृश्य आहेत, हे तुम्हाला समरमध्ये एकदम क्लिअर बघायला भेटतात. कारण तिकडे धुकं नसतं, जे धुकं तुम्हाला थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे तिकडचे जे व्ह्यू आहेत हे सगळे ब्लॉक होतात. आपण पुणे एक्सप्रेस वेच्या पहिल्या टोलला पोहोचलेलो आहोत आणि आय थिंक टोल वाढलेला आहे. गेल्या वेळी काहीतरी 230 वगैरे होता, तर मी त्या टोलच्या अपडेट पण तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या एंडला, तर किती टोल लागला वगैरे आणि सीएनजी किती लागला मला. आता भांडुपला तर सीएनजी फुल केला आम्ही, 230 रुपयाचा काहीतरी बसलेला टाकी फुल आहे सध्या. तर परत मी पुणे क्रॉस केल्यानंतर परत सीएनजी भरेल, किंवा मग पाचगणीच्या पायथ्याशी वाईला सीएनजी पंप आहे तिकडे ट्राय करेल. पाचगणी बद्दल बोलायचं झालं तर पाचगणी हे महाबळेश्वर पासून 17 ते 18 किलोमीटर अंतरावर आहे आणि पाचगणी ही हिल स्टेशन आहे, पण महाबळेश्वर पेक्षा थोडं कमी उंचीवर आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून थोडं कमी उंचीवर आहे. पण क्लायमेट जे पाचगणीला आहे ना, हे खूप प्लेझंट आहे आणि पाचगणीला तुम्हाला जास्त करून जे स्टे आहेत हे खूप रॉयल पद्धतीचे आहेत. तुम्हाला भरपूर विलास बंगलोजचे ऑप्शन आहेत, चांगले चांगले मोठे रेसॉर्ट्स आहेत पाचगणीला, आणि मॅक्सिमम तुम्हाला अम्युजमेंट पार्क हे पाचगणीला भेटतील. अम्युजमेंट पार्क झालेत, वॅक्स म्युझियम झालं, हे तुम्हाला सगळं पाचगणीला भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचे जे व्हिडिओ आहेत ना, ते पूर्ण सिरीज माझी अवेलेबल आहे माझ्या चॅनलला. तर मी त्या पूर्ण पाचगणी सिरीजची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. म्हणजे तिकडे भरपूर अम्युजमेंट पार्क आहेत. आता तिकडे एव्स वर्ल्ड म्हणून आहे, तिकडे मोठमोठ्याले स्टॅच्यू आहेत, हल्क झाले, स्पायडरमॅन झालं, क्रिसचं, त्याच्यातच एक जंगल सफारीचं ऑप्शन पण आहे त्यांच्याकडे. तर त्याचा पण एक डिटेल व्हिडिओ आहे माझा. अम्युजमेंट पार्कचे व्हिडिओ आहेत माझे, ऑन व्हील्स अम्युजमेंट पार्क झालं, अजून भरपूर अम्युजमेंट पार्क झालं, गो कार्टिंग आहे तिकडे आणि भरपूर. त्याच्यानंतर मॅप्रो गार्डन आहे, मॅप्रो गार्डनच्या समोरही एक अम्युजमेंट पार्क आहे. तर असे भरपूर ऑप्शन्स तुम्हाला पाचगणीला भेटणार आहेत फिरण्यासाठी. त्याच्यातच मग टेबल लँड झाला पाचगणीचा, त्याच्यानंतर जे डॅमचा व्ह्यू पॉइंट आहे तो एक चांगला स्पॉट आहे. तिकडून तुम्हाला डॅम वॉटरचा आणि बॅकवॉटरचा पूर्ण सुपर असा व्ह्यू भेटतो, तर तो एक पॉइंट बघण्यासारखा आहे. त्याच्यानंतर पाचगणीला केव्स आहेत, त्या केव्स मी आजपर्यंत कधी कव्हर केल्या नव्हत्या, तर त्या केव्स मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर तो पाचगणीचा तो पॉइंट आहे. आणि आपण आज जिकडे स्टे करणार आहोत ज्या हॉटेलला, ते हॉटेल भिलारला आहे. तर भिलार हे ऑलमोस्ट मधोमध आहे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या. महाबळेश्वर थोडं लांब आहे भिलार पासून, पण पाचगणी जवळ आहे, फक्त 7 किलोमीटर आहे. आणि भिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून मानलं जातं. तर आपण भिलारच्या एकदम आतमध्ये गावात जाऊन नाही स्टे करत आहोत, महाबळेश्वर पाचगणी रोडच्या जवळच आहे एव्स वर्ल्डच्या बाजूला. तर तो जो आमचा स्टे असणार आहे, जो विला आहे स्विमिंग पूलवाला, तो पण मी कव्हर करणार आहे. तर आता बघूया किती एपिसोड बनतात त्याचे. तर तुम्हाला आवडत असेल ना व्हिडिओ तर सगळे एपिसोड चेक करा, मी सगळी डिटेल कव्हर करणार आहे याच्यामध्ये. तर महाबळेश्वरला जाताना पुणे एक्सप्रेस हायवे नंतर हा जो पुढचा टोल लागतो हा आहे खेड शिवापूरचा टोल, आणि याच्यानंतर कोणताही टोल नाही आहे तुम्हाला. मग डायरेक्ट तुम्ही वरती जेव्हा पाचगणीला चढता तर तिकडे जे लोकल पास आहेत किंवा एंट्री फीज आहे ती भरायला लागते. आणि आता आपण पुणे वगैरे क्रॉस करून आलेलो आहोत, जो मध्ये घाट लागतो खंडाळा घाट तो पण क्रॉस केलाय, आणि जी उजवीकडे उंच साईबाबांची मूर्ती दिसते आपल्याला, तर हे हॉटेल आहे आणि खूप छान बनवलंय आतमधून. तर ह्या हॉटेलमध्ये आतमध्ये ना खूप काही बघण्यासारखं आहे आर्ट, जे बघा फूड पार्क म्हणून जबरदस्त आहे. कधी आले ह्या साईडला तर व्हिजिट करा नक्की. आणि माझा व्लॉग आहे ह्याचा पूर्ण, तर तो पण मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर तो पण चेक करा. खूप सुंदर हॉटेल आहे आतमध्ये. तर आता आपण पोहोचलो आहोत वाईला, आणि तुम्हाला माहीतच असेल की इकडे वाईला हळद ही खूप फेमस आहे, आणि प्लस तुम्हाला इकडे ऊसाचा रस हाही खूप छान भेटतो, ताजा एकदम. आणि हे बघा सगळे स्टॉल लागलेत ना, हे हळदीचे आहेत. तर इकडे वाईची हळद आणि कंदी पेढे पण इकडचे भरपूर फेमस आहेत. तर तुम्ही अगर इकडून कधी पास होत असाल तर हळद वगैरे इकडची नक्की ट्राय करा, घेऊन जावा, आणि कंदी पेढे पण नक्की टेस्ट करा. महाबळेश्वर आणि पाचगणी इकडे जे टुरिस्टचं प्रमाण आहे 60 ते 70% हे प्रमाण हे गुजरातचं आहे. आता हे बघा गुजरातच्या गाड्या चालल्या, ती ऑडीची आय थिंक A8 मॉडेल आहे, खूप सुपर कार आहे ती, मस्त वाटते बघायला. आणि सगळ्या
मॅक्सिमम गाड्या मला या रस्त्याला गुजरातच्या दिसत आहेत आणि माझे नातेवाईक आहेत महाबळेश्वरला, तर त्यांचे स्वतःचे स्टॉल्स वगैरे असतात आर्थर सीट पॉइंटला, तर ते पण हेच सांगतात की 60-70% टुरिस्ट हे गुजरातचेच असतात महाबळेश्वर किंवा पाचगणीला, आणि यांचा टुरिझम म्हणजे यांचं ये जा इकडे आपल्यापेक्षा महाराष्ट्राच्या लोकांपेक्षा जास्त अधिक असते. ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पाचगणीला आणि थोड्या वेळातच आपण भिल्लारच्या रस्त्याला जाऊ. तिकडे आपला स्टे आहे आजचा, तर मी तो स्टे वगैरे कव्हर करेल आणि आजूबाजूची फिरायची जी ठिकाणं आहेत ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि अगर याचे एपिसोड झालेत तर ते एपिसोड पण मी तुम्हाला वेगवेगळ्या एपिसोडमध्ये हा ब्लॉग आपण बघणार आहोत. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत भिल्लार रोडला. हे बघा, हे जंक्शन आहे भिल्लारला जाण्यासाठी आणि हा वरती जो लेफ्ट गेला हा घेऊन जातो तुम्हाला भिल्लार कडे. आणि इथेच आपलं स्टे आहे, इथेच पुढे आहे हेव्स वर्ल्ड थीम पार्क आणि त्याच्या पुढे कुठे राईट साईडला आहे, तर बघूया आता तिकडे जाऊ. आणि हे आहे किंग बेरी आणि हेव्स वर्ल्ड, म्हणजे हे सेमच आहे, तर आतमध्ये भरपूर चेंजेस केलेत आम्ही गेल्या वेळी आलो त्याच्यापेक्षा, तर ते पण आपण चेक करणार आहोत या सिरीज मध्ये बघूया. कारण मी जेव्हा कव्हर केलेलं तेव्हा हे सगळं नव्हतं, वॉटरफॉल वगैरे दिसतोय आतमध्ये आता, तर बघूया ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल मी नक्की. आणि आता आपल्याला शोधायचं आहे आपला स्टे, इथेच कुठेतरी आहे. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टेला, स्टोन शेल्टर. हे बघा, हे उजवीकडे दिसतंय ना समोर छोटासा स्विमिंग पूल वगैरे, पार्किंग आय थिंक इथेच आहे.